हॅलो फ्रेंड्स, सपनाथ किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी खास सोलापूरची चटणी करणार आहे. सोलापूरकडे शेंगदाणा चटणी फार फेमस असते आणि ही चटणी अत्यंत सोप्या पद्धतीनं कमी साहित्यात कशी करायची ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग करूया शेंगदाण्याची चटणी. शेंगदाणा चटणी करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला शेंगदाणा लागणार आहे, जिरं लागणार आहे, मीठ लागणार आहे आणि तिखट लागणार आहे. मी सर्वात प्रथम इथे शेंगदाणा भाजून घेणार आहे. गॅस मी मध्यम आचेवर ठेवलेला आहे. आपले शेंगदाणे भाजून झालेत, पण गॅस बंद करायचा आहे. जेवढी निघतील तेवढी आपण सालं काढून घेतलेली आहे. आता आपण परत हे शेंगदाणे कढईत टाकायचे आहे. आपण शेंगदाणे पुन्हा एकदा भाजून घ्यायचे. याने या चटणीची चव आणखीन छान वाढते. शेंगदाणे भाजत असताना आपण याच्यावर जिरं टाकणार आहे. जिरं टाकायचं. आपण मीठ घेतलं इथे अर्धा चमचा, ते मीठ याच्यावर टाकून द्यायचं. आणि इथे मी तिखट घेतलेलं आहे 2 चमचे. तिखट आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो आपण. आणि खाली करपू नये म्हणून आपण थोडस तेल टाकणार आहे याच्यावर. सर्व मध्यमाचेवरती भाजून घ्यायचे व्यवस्थित. 1 मिनिट फक्त परतायचे आपले सगळे शेंगदाणे व्यवस्थित. ते सर्व मिक्सर आपण मिक्सर मध्ये टाकून बारीक करून घ्यायचे. ही चटणी वाटताना आपल्याला काळजी घ्यायची. आपण एक साथ ही चटणी नाही वाटू शकत. एकदा फक्त एकदा गुंड भरडून झाल्यावर परत थांबायचंय. मी 1-2 मस्ती भरडून घेतली आहे आणि एकदा चटणी आपली सगळी खालीवर करून घ्यायची व्यवस्थित. आणि अजून 1-2 भरडून घेऊ आपण ही चटणी. तुम्ही बघू शकता इथे आपली चटणी छान बारीक झालेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला ती बारीक वाटून घ्यायची आहे. इथे मी शेंगदाणे वाटताना कुठल्याही प्रकारचं पाणी किंवा काही वापरलं नाही, कोरडीच वाटली आहे. शेंगदाण्याला स्वतःच तेल असतं, त्यामुळे ते वाटायला मदत करतं आणि खूप सुंदर दिसते चटणी. सुगंध पण खूप छान येतोय. या चटणीचं वैशिष्ट्य म्हणजे ही चटणी आपण सहज 8-10 दिवस वापरू शकतो. सोलापूरी चटणी महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहे. ही हवाबंद डब्यातच आपल्याला ठेवायची आहे, नाहीतर जर आपण ती बाहेर अशीच ठेवली तर ती शेंगदाणे मऊ पडू शकतात, चटणी खराब होऊ शकते. अशी चविष्ट सोलापूरची प्रसिद्ध चटणी आपली तयार झाली आहे.
तुम्ही पण सहज अशी चटणी तयार करू शकता. दिसायला अत्यंत सुंदर आणि खायला तितकी चविष्ट. आपण आता ही हवा बंद करून ठेवूया. आपली सोलापूर स्टाईल शेंगदाणा चटणी तयार झालेली आहे. मी त्याचा आता मस्त आस्वाद घेणार आहे. तुम्ही अशा पद्धतीची शेंगदाणा चटणी नक्की तयार करून बघा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा की तुमची शेंगदाणा चटणी कशी झाली आहे. आणि हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा. चलो बाय बाय.